कोल्हापूर शहरात वाढलेली अतिक्रमणं काढण्यासाठी गेल्या आठवड्यापासून महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीम धडाक्यात राबवण्यात येते विनापरवाना डिजिटल बोर्ड टपऱ्या काढण्याबरोबरच महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये केलेलं अतिक्रमण काढण्यात येत आहे मात्र कारवाईनंतर काही दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं चित्र दिसून येते पांजरपोळ इथं ओम गणेश मंगल कार्यालय ते शास्त्रीनगर चौकापर्यंत झालेलं अतिक्रमण महापालिकेनं काढलं पण त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्यात त्यामुळे या कारवाईचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय कोल्हापूर शहरात बेसुमार अतिक्रमण वाढतंय बहुतांश फुटपाथ फळ आणि भाजी विक्रेते तसंच खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनी व्यापून गेलेत तर महापालिकेच्या मोकळ्या जागेवर पक्की बांधकाम करण्यापर्यंत अतिक्रमणधारकांची मजल गेलीय महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीनं गेल्या दोन आठवड्यापासून अतिक्रमण विरोधी मोहीम धडाक्यात राबवण्यात अतिक्रमण हटवण्याबरोबरच लावलेले डिजिटल फलक स्टँडर्ड बोर्ड केबिन्स आणि हातगाड्या जप्त करण्यात परिसरातील शास्त्रीनगर चौक ते ओम गणेश मंगल कार्यालयापर्यंत सुमारे चाळीस फुटाचा मोकळ्या जागेचा पट्टा आहे त्यामध्ये चारचाकी गाड्यांच्या खरेदी विक्रीची अनेक दुकान आहेत या जागेत अत्याधुनिक केबिन उभारण्यासह विक्रीसाठी चारचाकी गाड्या लावल्या होत्या त्याचबरोबर वाहन दुरुस्त गॅरेज आणि काही ठिकाणी टपऱ्याही उभारल्या होत्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं या ठिकाणी चौदा जानेवारी रोजी धडक मोहीम राबवली त्यावेळी सहाशे चव्वेचाळीस फोर व्हीलर गाड्या अकरा शेड बारा छपऱ्या सहा केबिन हटवण्यात आल्या होत्या आणि या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मोकळ्या जागेत जेसीबीच्या सहाय्यानं खड्डे पाडून झाडं लावण्याचं नियोजनही महापालिकेनं केलंय पण कारवाई झाल्यानंतर केवळ आठ दिवसातच पुन्हा या मोकळ्या जागेत अतिक्रमणधारकांनी आपलं बस्तान बसवलंय चारचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीची दुकानं थाटली असून वाहनंही ही मोकळ्या जागेत विक्रीसाठी लावण्यात आली आहेत त्यामुळं महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईचं फलित काय अशी विचारणा परिसरातील नागरिकातून होतीये